नमस्कार मी मनाली न्यूज एटीन लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आत्ताच्या या सगळ्या महत्वाच्या बातम्या आपण या बुलेटिन पाहणार आहोत मात्र बुलेटिनची सुरुवात करणार आहोत ती म्हणजे आज सुप्रीम कोर्टानं जो झटका दिलेला आहे अर्थातच सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये आज आत सुप्रीम कोर्टानं निकाल दिलेला आहे आणि तपास जो आहे तो सीबीआयकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिलेत तर या प्रकरणी सीबीआय ची टीम उद्या मुंबईत दाखल होणार आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे सीबीआयचे तपास अधिकारी सुशांतच्या घरी जाऊन पाहणी करणार आहेत सीबीआयची दिल्लीतील टीम त्यांच्या मुंबईच्या टीम सोबत देखील संपर्कात आहे आणि मुंबई पोलिसांशी संबंधित संवाद साधण्याची सूचना मुंबई सीबीआय कार्यालयाला करण्यात आलेली आहे सीबीआय आधी मुंबई पोलिसांकडून केस डायरी आणि शवविच्छेदनाचा अहवाल घेणार आहे आणि मग खऱ्या अर्थानं सीबीआय तपासाला सुरुवात करेल अशी माहिती सूत्रांकडनं मिळतीये तर आताची ही सगळ्यात महत्वाची बातमी आपण पाहतोय या संदर्भात सगळे अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत अजित काय सविस्तर माहिती आहे कारण उद्या सुशांतच्या घरी जाऊन तपासाला सुरुवात होणार असल्याचं टीम उद्या मुंबईत दाखल होती खर तर काल ही माहिती होती की सीबीआयची टीम जी आहे ती आज मुंबईत दाखल होणार आहे मात्र मुंबई सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे त्यानंतर सीबीआय टीम जी आहे ती उद्या आता मुंबईमध्ये दाखल होणार अशी माहिती मिळते तत्पूर्वी मुंबईतलं सी बी आयचं बांढरा इथं जे कार्यालय आहे त्या कार्यालयातील सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची कोरोनाची चाचणी आज केली जाणार आहे अँटीजेन टेस्ट देखील केली जाणार आहे त्याचबरोबरीनं तीन अधिकारी जे आहेत सी बी आयचे दिल्लीचे जे आहेत त्यामध्ये एक एका महिला एस पीचा समावेश आहे हे तीन अधिकारी उद्या किंवा आज रात्री मुंबईत दाखल होतील आणि उद्या सकाळी त्यांची टेस्ट जी आहे ती केली जाईल किंवा ते टेस्ट ऑलरेडी करून येतील आणि ते पुढील फुड़, तपासायला सुरुवात करतील मुळात ह्या सगळ्या ॲपेडमिक काळामध्ये या, या पद्धतीने जे तपास करण्यामध्ये ज्या अडचणी येत आहेत है। त्या अडचणी पार करूनच सीबीआयच्या अधिकाऱ्यांना हा तपास करावा लागणार आहे पण जी माहिती मिळते त्यानुसार तीन अधिकारी आहेत नुपूर प्रसाद त्यानंतर जे आयो आहेत यादव म्हणून आणि आणखीन एक अधिकारी आहेत असे दोन दोन सीबीआयचे वरिष्ठ अधिकारी आणि एक वरिष्ठ महिला अधिकारी उद्या मुंबईमध्ये दाखल होणार आहेत आणि सीबीआयच्या सर्व टीमची करोना चाचणी केली जाते उद्याच सीबीआय टीम जी आहे ती सुशांत सिंह राजपूतच्या घरी जे आहे त्या ठिकाणी जाऊन रिक्रिएशन करून त्या ठिकाणी चौकशी करू शकते किंवा त्याची त्याची बहीण जी आहे मितू सिंग याचा देखील जबाब नोंदवू शकते म्हणाली अगदी बरोबर आहे जसं आता अजित तू सांगितलंस अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत होते की उद्या सीबीआयची टीम मुंबईत दाखल होऊन उद्याच तपासाला सुरुवात होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळतीये धन्यवाद अजित या सविस्तर माहितीसाठी तर एकूणच काय तर आता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे सुप्रीम कोर्टानं आज जो निकाल दिलेला आहे या निकालामध्ये सुप्रीम कोर्टानं मुंबई पोलिसांना या तपासाची सगळी डायरी आणि या तपासा संदर्भातली सगळी माहिती जी आहे ती आता सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय दिलेला आहे सुप्रीम कोर्टानं सगळे पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश मुंबई पोलिसांना दिलेला असून पाटणामध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिसांकडे वर्ग करा अशी मागणी एका याचिकेच्या माध्यमातून अभिनेत्री रिया चक्रवर्तीनं केलेली होती आणि त्यावर आज सुप्रीम कोर्टानं निकाल दिलेला आहे तर पाटणा इथं दाखल झालेला एफ आय आर सर्वसमावेशक असल्याचं सुप्रीम कोर्टानं यावेळेस सांगितलं तर सुशांतच्या मृत्यूसंदर्भात भविष्यात नोंदवण्यात येणाऱ्या इतर कोणत्याही खटल्यांचा तपास सीबीआयनंच करावा असेही निर्देश कोर्टानं दिले आहेत तर कोर्टानं आपल्या निर्णयामध्ये नेमकं काय म्हटलंय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून यावर एक नजर टाकणार आहोत बिहार पोलिसांची एफ आय आर वैध आहे आणि त्याच्याच आधारे आम्ही याचा तपास सीबीआयकडे सोपवत आहोत तपास करताना सी बी आयला मुंबई पोलिसांनी सहकार्य करावं प्रथमदर्शनी मुंबई पोलिसांनी काही चुकीचं केलं असं दिसत नाही पण बिहार पोलिसांच्या तपासा तपासात अडथळे निर्माण केल्यामुळे संशयाला जागा निर्माण झाली असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे आणि या संपूर्ण